आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी नगरपालिकेतील शिपायाची गळफास लावून घेऊन आत्महत्या, सावकारी त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड. इचलकरंजी नगरपालिकेतील शिपाई कामगार बालेकान हसन समडोळे यांनी सावकारी त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस झाले आहे. बालेकान समडोळे हे इचलकरंजी नगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. गेल्या अनेक दिवसापासून सावकारी त्रासाला कंटाळल्याने ते अस्वस्थ होते. आज कार्यालयात येताच त्यांनी कार्यालयातील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास PPI प्रज्ञा चव्हाण करत आहेत. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून दत्ता कदम. साहेब, आम्ही बँकेचं काम पण करत होतो, तोडगा पण काढत होतो आपल्याला या पैशात. बाबा तुझं एवढी रक्कम द्यायचं, आम्ही आम्हाला एवढं जमतंय, आम्ही एवढं द्यायला तयार होतो. खरं साहेब मी ऐकायलाच तयार नव्हते आणि त्यामुळं आम्ही काय केलं, भाऊजीनं आम्हाला हे पण नको ते पण नको डोक्याला त्यांची सारखं सारखं फोन बिन सारखं यायला लागलं यांच्या मोबाईलवर. त्यामुळे काय केलं, आयुष्यात उठूनच गेलो. मग आता प्रत्येक गोष्टीला आम्ही सगळ्यांना कर्जदाराला सांगितलं, बाबा बँकेचं काम मिळालोय आणि आम्ही पैसे मिळालो एका रकमेनं, तुमचं किती द्यायचं आहे बाबा, एवढं घ्या, व्याज मिळणार नाही, हे सगळे आम्ही सगळ्यांना सांगितलंय. तर पण आमच्या माघारे आमच्या भाऊजीला लई त्रास दिला आहे.